तर सगळ्यात आधी नमस्कार रेडिओ ऑरेंज वरती. मी आरजे सिद्धेश स्वागत करतोय तुमचं. नमस्कार. तर हा इंटरव्ह्यू करण्यामागचं बेसिकली कारण असं की उद्या 12 जानेवारी आहे, राजमाता जिजाऊंची जयंती, आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जिजाऊंचं नाव घेतलं की तुमचा चेहरा समोर येतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायला आवडेल की ते पात्र साकारतानाचा अनुभव कसा होता, कसं फिलिंग असतं ते पात्र साकारताना. सिद्धेश, बऱ्याच लोकांना महाराष्ट्रामध्ये माहिती आहे, माझे आजोबा गोनी दांडेकर हे सिद्धहस्त लेखक होते. ते बाबासाहेब पुरंदरे आणि माझे आजोबा या दोघांनी महाराष्ट्राला गिरीभ्रमणाची सवय लावली आणि दोघांचंही दैवत शिवाजी महाराज. त्याच्यामुळे ज्या घराचं दैवत शिवाजी महाराज आहे अशा घरात माझा जन्म झाला आणि त्यामुळे गड किल्ल्यांवर भटकणं, शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेणं, जाणून घेणं, तो वाचणं ही माझ्यासाठी एक पर्वणी होती, पण ती माझ्यासाठी एक आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये रुटीन, तसं रुटीन होतं. तेच बाळकडू पाजलं गेलं आमच्या घरी, पाजलं जातं आमच्या घरी, म्हणजे आता पुढच्या पिढीत सुद्धा विराजेपर्यंत सुद्धा आम्ही ते शिवप्रेमाचं आणि इतिहासाचं लोण पोहोचवलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे पाहत ऐकत वाचत शिकत लहानाची मोठी झाले त्यातलीच एक अत्यंत महत्वपूर्ण भूमिका करण्याचं भाग्य मला लाभलं, ज्या राजामुळे आज आपण आहोत. नाहीतर संपूर्ण महाराष्ट्राची काय परिस्थिती झाली असती सांगता येणार नाही. खिलजी येऊन गेल्यानंतर महाराष्ट्र असा काही उरलाच नव्हता, अत्यंत विखुरलेल्या प्रमाणामध्ये माणसं इतस्तत होती. सतत आदिलशहा, कुतुबशहा, दिल्लीकर या सगळ्यांचे आक्रमण होत होती, फक्त लूट एवढंच महाराष्ट्राला माहिती होतं. अशा काळामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांना अशी आई मिळाली की त्या आईनी सतत स्वराज्य आणि सुराज्य आणि स्वातंत्र्य याचा ध्यास घेतला होता. तिने आपल्या मुलावर तेच संस्कार केले, त्याच्या सवंगड्यांवर तेच संस्कार केले आणि त्यांच्यामुळे हे आपल्याला स्वराज्य सुराज्य मिळू शकलं. तर अशा आईची भूमिका साकारणं हे किती मोठं आव्हान आहे याची पदोपदी मला आजही जाणीव होते, कारण राजा शिवा छत्रपती ही सुरुवात होती. त्यानंतर दिग्पाल लांजेकर यांच्या फर्जन फते शिकस्त आणि आता जो प्रदर्शित होणारे पावन खिंड या तीन चित्रपटांमधून आणि आता ज्याचं चित्रीकरण चालू आहे त्या शेर शिवराज या चौथ्या चित्रपटातून आम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये जिजाऊ या सर्वांची भूमिका करण्याची संधी मला मिळाली, हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. क्या बात आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा राजा शिवछत्रपती बघितलं त्यानंतर मी कंटिन्यू तुम्हाला बघत आलो. इव्हन मी आई मुलाच्या नात्याकडे मी आता शिफ्ट होईल, जसं जिजाऊंचं आणि महाराजांचं होतं तसं तुमचं आणि त्याचं नातं कसं आहे? खरं सांगू सिद्धेश, जिजाऊ आणि महाराज या नात्याशी कोणत्याही मायलेकाच्या नात्याची तुलना होऊ शकत नाही, कारण ती जी आई होती त्या आईमध्ये जी धग होती आणि जी पॅशन होती स्वातंत्र्यासाठीची ती आताच्या काळात असणं अशक्य आहे, हे आपण आधी एक्सेप्ट करूया. आता पण तरीही हे नातं थोडस त्या संस्कारातून घडलेलं नातं आहे असं आपण म्हणूया आणि त्याचे संस्कार, त्या आईचे संस्कार मीही घेतलेले आहेत आणि आपल्या मुलांनी काय व्हायला पाहिजे आयुष्यामध्ये या काळाला अनुसरून त्यांनी काय पाहायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे याच्यावर माझं संपूर्ण लक्ष होतं आणि आहे. पण मला सांगायला आनंद होतो की विराजस सुद्धा, म्हणजे आम्ही हे रेसिप्रोकेट करतो नातं, विराजस सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी माझ्या निदर्शनाला आणून देतो. हे सिनेमे तू पाहिले पाहिजेस असं मला सांगतो. त्यामुळे आई वडिलांची जबाबदारी फक्त तिथेच संपत नाही की आम्ही मुलाला सांगितलं की हे कर, हे वाच, हे पहा, तर मुलांकडनं पण शिकणं आई वडिलांनी हे गरजेचं असतं, तर ते नातं सुसंवादाचं नातं राहतं. आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की आम्ही आई आणि मुलगा हे नातं असून सुद्धा, किंवा त्याचे वडील आणि मुलगा हे नातं असून सुद्धा आम्ही एकमेकांशी आमची मैत्री सुद्धा आहे, नात्यातला रिस्पेक्ट आणि मैत्री हे असं वेगळं नातं आम्ही राखू शकलो याचा मला खूप आनंद होतो. क्या बात. आता मी मॅम थोडस प्रवासाकडे येईल, म्हणजे तुम्ही अनेक ऐतिहासिक कॅरेक्टर आतापर्यंत साकारलेत, अहिल्याबाई होळकर असेल, जिजामाता असेल, त्यासोबत रमा माधव एक सिनेमा तुम्ही डिरेक्ट केला होता, त्यासोबत प्रेम म्हणजे प्रेम असं, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, ही जर्नी कशी होती, या प्रवासात काय काय अडचणी आल्या, कशा पद्धतीचे अनुभव आले, एखादा गमतीदार किस्सा या सगळ्या प्रवासातला. अभिनेत्री म्हणून मी जेव्हा करिअरची सुरुवात केली ती माझी सुरुवात फार सुखद झाली, कारण मी 16 वर्षाची होते, मी काहीच ठरवलं नव्हतं आयुष्यात काय करायचं आणि तेव्हा अचानक स्वामी या कादंबरीतला रमाबाई पेशवे हा रोल माझ्यापर्यंत आला आणि त्यानंतर आय नेव्हर लुक बॅक.
मला असा स्ट्रगल स्ट्रगल करायला लागला नाही, तरीही एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रगल असतो त्याच्यामध्ये की आपण उत्तम तेच केलं पाहिजे. आपण आपल्या घराण्याला, दोन्ही घराण्यांना, म्हणजे आधी देव घराणं आणि मग कुलकर्णी घराणं आणि दांडेकर या सगळ्या नावांना शोभेल अशी कामगिरी आपल्या हातून व्हावी असा प्रयत्न मी कायम केला आणि तो एक छोटासा स्ट्रगल होता असं म्हणायला हरकत नाही. काही काळ अभिनयात गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मला जे सांगायचंय ते सांगण्यासाठी मी चित्रपट माध्यम दिग्दर्शक, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून हाताळलं पाहिजे. आणि माझा पहिला चित्रपट मी लिहिला, दिग्दर्शित केला, प्रेम म्हणजे प्रेम असतं, त्याला भरपूर प्रतिसाद लाभला आणि मग त्याच्या बळावर रमा माधव हा ऐतिहासिक चित्रपट मी निर्माण केला, लिहिला, दिग्दर्शित केला, त्याच्यात छोटंसं काम पण केलं. विराजस तेव्हाच माझ्या बरोबर असिस्टंट म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केली. आणि आता माझा चौथा चित्रपट सहेला रे हा तयार होण्याच्या मार्गावर आहे. एक दोन महिन्यामध्ये तो तयार होईल आणि प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामुळे हा प्रवास आणि यातला स्ट्रगल, यात मात्र मला खूप स्ट्रगल करायला लागला. कारण अभिनेत्री म्हणून जेवढं रेड कार्पेट मिळालं तसं रेड कार्पेट कोणत्याही दिग्दर्शकाला मिळत नाही, भारतात तर नाहीच नाही, मला वाटतं जगातच मिळत नसेल. कारण प्रत्येक दिग्दर्शकासाठी प्रत्येक सिनेमा हा एक नवीन स्ट्रगल असतो. त्याच्यामुळे हा स्ट्रगल चालू झाला आहे आणि तो चालूच राहणार आहे. त्याचा मला खूप गंमत वाटते की ऍक्ट्रेस म्हणून एकदम स्मूथ करिअर आणि डिरेक्टर म्हणून मात्र प्रत्येक सिनेमा हा एक नवा लढा आहे. सो आय एम एन्जॉयिंग दॅट. मला असं वाटतं विराजस मध्ये ते गुण तुमच्याकडून आलेत, कारण आता व्हिक्टोरिया तो डिरेक्ट करतो आणि तो खूप सुंदर लिहितो सुद्धा, मी त्याचं लिखाण बघितलेलं सुद्धा आहे. सो ते गुण त्याचे सुद्धा तुमच्याकडे आले. तर आता मी थोडस, नाही नाही, विराजस मध्ये माझ्यापेक्षा जास्ती गुण आहेत असं मला वाटतं. कारण विराजस नी माझ्या आधी नाटक लिहून ते प्रोड्यूस केलं आणि डिरेक्ट केलं, तेव्हा तो फक्त 18 वर्षाचा होता. आणि त्यानंतर त्याच्या थिएट्रॉन संस्थेद्वारे त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 25 ते 30 नाटकं रंगभूमीवर आणलेली आहेत. त्यामुळे मला वाटतं आईपेक्षा बेटा सवाई आहे. क्या बात आहे. आता मी थोडस येईल प्रेक्षकांकडे की जेव्हा भूमिका आली प्रेक्षकांसमोर त्यानंतर आतापर्यंत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या, एखादी फॅन मुवमेंट, एखादा किस्सा प्रेक्षकांसोबतचा त्या घटनेला किंवा जिजामातांच्या कॅरेक्टरला घेऊन. सुरुवातीला तर मी माझी पॅशन म्हणून ही भूमिका स्वीकारली आणि मला फार आनंद होतो या गोष्टीचा की बाबासाहेब पुरंदरे यांचा वरदहस्त आमच्यावर होता. कोणतीही शंका आली तरी आम्ही त्यांना विचारायचो. नितीन देसाईंसारखा प्रोड्युसर होता ज्यांनी कोणत्याही गोष्टीची कसूर ठेवली नाही. अमोल कोल्हे, अविनाश नारकर यांच्यासारखे, यतीन कारेकर यांसारखे अनेक दिग्गज सहकलाकार होते. हेमंत देवधर यांच्यासारखा दिग्दर्शक होता आणि शिरीष गोपाळ देशपांडे यांच्यासारखा अप्रतिम लेखक होता. त्यामुळे राजा शिव छत्रपती हे आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय क्लोज टू आर हार्ट असलेली गोष्ट आहे. आणि आम्ही फार मनापासून एन्जॉय केली ती, अभ्यासपूर्ण पद्धतीने केली. आणि जेव्हा मालिका प्रसारित झाली आणि इतरही कामांच्या निमित्ताने बाहेर जायची वेळ यायची तेव्हा अनेक ठिकाणी रस्त्यात थांबून मुजरायचंय असं बघायला आणि ऐकायला मिळालं. त्याची आजपर्यंत अजिबातच सवय नव्हती. कारण अवंतिका सारखी भूमिका असेल किंवा सोनपरी सारखी भूमिका असेल तर त्या फॅन मोमेंट्स ह्या वेगळ्या असायच्या. आणि आता मात्र उभा महाराष्ट्र आणि आता युट्यूबमुळे भारताबाहेरचा प्रेक्षक सुद्धा आऊसाहेब म्हणून ओळखतो आणि त्यांना फार अभिमान वाटतो माझा या भूमिकेसाठी, याचा मला फार आनंद होतो. पण अजूनही मुजरा आऊसाहेब असं कोणी म्हटलं की मला दचकायला होतं. नाही मग ती त्या पात्राची त्या नावाची ताकद आहे असं आपण म्हणत की ते नाव समोर आलं की मुजरा ऑटोमॅटिकली होतोच. आणि आता मला विचारायला आवडेल की मी मागे चिन्मयदादाचा सुद्धा इंटरव्ह्यू केला पावनखिंड विषयीच, ती फेब्रुवारी महिन्यात आपल्या भेटीला येते 11 फेब्रुवारीला, त्याची तारीख थोडीशी पुढे मागे होते. तर मला विचारायला आवडेल कोविडचा या सगळ्या गोष्टींवरती कसा इफेक्ट झाला, पोस्ट प्रोडक्शन असेल, शूटिंग असेल किंवा आता रिलीजिंग आहे, तर एक ब्रेक लागला तो ब्रेक कसा होता आणि कोविडचा काय ओव्हरऑल इफेक्ट या गोष्टींवरती होता. आपल्या कुणालाच आपल्या आयुष्यात ब्रेक लागलेला आवडत नाही. पण काही वेळेला ब्रेक लावावी लागतात, काही वेळेला आपल्या निर्बंध येतात म्हणून ते ब्रेक लावले जातात. आणि या कोविडनी आमच्या चित्रपटाला खूपच मोठा ब्रेक लावला. पण तरीही लोकांना इतका त्याचा काय म्हणू आपण, इतकी उत्सुकता आहे या चित्रपटाची की संपूर्ण या काळात अनेकदा प्रेक्षक आमची आपणहून चौकशी करायचे की पावनखिंड आता कधी रिलीज होणार, आता थोडी कोविड पासून थोडा मध्ये गॅप
मिळालेली आहे, तर आता आपण कधी बघू शकतो? थिएटर्स ओपन होणार का? मग पावनखिंड थिएटरसाठी थांबणार का? कारण इतक्या मोठा ग्रँजरस सिनेमा हा थिएटरमध्येच लागला पाहिजे ह्याच्यावर आमच्या संपूर्ण टीमचं एकमत होतं, आणि त्यामुळे आम्ही अतिशय ती एक वेगळी तपस्या आहे असं मला वाटतं. अत्यंत शांतपणे आम्ही तो काळ घालवला. मनामध्ये अत्यंत हुरहुर लागलेली होती, पण मला विशेष कौतुक करावं असं वाटतं आमच्या प्रोड्युसरचं, कारण दिग्दर्शक थांबू शकतो एक वेळ. आमचा दिग्दर्शक थांबला नाहीच, त्यांनी दीपालनी पुढचा सिनेमा लिहिला, तो चित्रपट त्यांनी आता शूट ऑलमोस्ट संपत आलेला आहे, आणि काहीच महिन्यामध्ये आपल्या भेटीला शेर शिवराज सुद्धा येईल. पण मला नितीन आरेकर, अजय आरेकर या आमच्या पावनखिंडच्या निर्मात्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं की एवढा बिग बजेटेड आणि मोठा भव्य दिव्य सिनेमा तयार होऊन तो थांबवणं यासारखी अवघड गोष्ट त्यांनी साध्य केली. त्यामुळे माझ्या खूप शुभेच्छा त्यांना आणि तो सिनेमा बघण्यासाठी थांबलेल्या प्रेक्षकांना सुद्धा. नक्कीच, म्हणजे थिएटरमध्ये जेव्हा फिल्म संपल्यानंतर जी शिवगर्जना होती, तो माहोलच वेगळा असतो, आणि तो माहोल त्या वातावरणातच ती फिल्म रिलीज झाली पाहिजे. बेसिकली आता मी येईल, आतापर्यंतचं जे सिरीज झाले, फरजंद असेल, फक्त शिकस्त असेल, पावनखिंड, शेर शिवराज, हे येतोय. मग या सगळ्या फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान सेटवरती काय काय किस्से व्हायचे? कारण इतके तगडे कलाकार सेटवरती होते. चिन्मय दादा असेल, अजय पुरकर सर असतील, ऋषी सक्सेना, अंकित मोहन, सगळ्यांसोबतचे किस्से. आणि मी जेव्हा चिन्मय दादाशी बोललो तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली की सॅनिटी पाळली जायची, ते पावित्र्य जपलं जायचं. सो त्या सगळ्या गोष्टींबाबत शूटिंगचा अनुभव कसा होता? फार अप्रतिम आणि वेगळा असा अनुभव होता, कारण इतर अनेक चित्रपट आम्ही करत असतो, सामाजिक चित्रपट करतो तेव्हा असा अनुभव कधीच येत नाही. एकाच ध्येयाने, एकाच ध्यासाने भारलेले अनेक लोक एकत्र येऊन प्रत्येक क्षण त्यातला उत्तमोत्तम व्हावा याच्यासाठी प्रयत्न करतात, ही एक फारच वेगळी घटना असते. आणि त्यामुळे हे चित्रपट करायला, शिवाजी महाराजांवरचे 8 सिनेमे करायला आम्ही उत्सुक आहोत. त्यातला हा चौथा, तिसरा सिनेमा येतोय, चौथा सिनेमा तयार होतो आहे. त्यामुळे हे सगळा शिवाजी महाराजांचा इतिहास ऑथेंटिक पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा या एका ध्यासातून हे आम्ही काम करतो आहोत, आणि ते इतकं छान होतं याचा मला आनंद होतो. येस. आणि आता बोलता बोलता पुढच्या पिढीचा विषय निघालाय, तर मला विचारायला आवडेल की आत्ताचे जे मुलं आहेत, यंग जनरेशन आहे, त्यात सुद्धा अनेक नवीन लेखक दिग्दर्शक तयार होत आहेत. अंतर महाविद्यालयीन एकांकिका जे आहेत त्यांना सुद्धा खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. करंडकातून असेल पुरुषोत्तम शाहू मोडक, तर मग या मुलांना इंडस्ट्री विषयी काय गायडन्स द्याल किंवा काय मार्गदर्शन द्याल? इंडस्ट्रीमध्ये यायचं जर त्यांना असेल तर काय सल्ला द्याल? अगदी खरं सांगू की हे जीवनाविषयी काय सल्ला द्याल सांगण्या इतकं अवघड आहे, कारण एक नक्की आहे या इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल कधीच संपत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक जणाला हिरो व्हायला यायचं असतं इथे. पण मी आवर्जून सांगते की या क्षेत्रात अशी अनेक टेक्निकल गोष्टी अवेलेबल आहेत, अशा अनेक पद्धतींनी तुम्ही चित्रपटाशी जोडले जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला चित्रपट क्षेत्र आवडतं म्हणजे काय हे आधी शोधा. कदाचित तुम्हाला दिग्दर्शक व्हायला जास्त आवडेल, कदाचित तुम्हाला त्यातल्या लेखनाचा भाग आवडेल, एडिटिंग विषयी तुम्हाला काही माहिती नसतं. त्यामुळे अशा अनेक अनेक गोष्टी चित्रपट क्षेत्राशी संबंधित घडत आहेत, आणि त्याच्याबद्दल सखोल आधी ज्ञान घ्या, समजून घ्या, आणि मग या क्षेत्रामध्ये वळा असं मी आवर्जून सांगेन. कारण मला व्हायचं होतं अभिनेता आणि मग ते जमलं नाही म्हणून मग मी आता हे करतो, असं होण्याची वेळ येऊ नये. अनेक इंटरेस्टिंग उपविभाग या क्षेत्राचे आहेत, ते समजून घ्या आणि त्यानुसार क्षेत्र निवडा असं मी मनापासून सांगेन. मुलींना मी विशेषतः सांगते की आता मला फार आनंद होतो की अनेक मुली चित्रपट क्षेत्राचा भाग होत आहेत, मग लेखिका म्हणून असतील किंवा छायाचित्रण अनेक मुली करतात, आता एडिटिंग तर अनेक अनेक मुली करतात, गीतकार आहेत किंवा समाज लेखक आहेत. केवळ अभिनेत्री आणि अभिनेता असणं हे म्हणजे क्षेत्र नाही, तर क्षेत्र फार मोठं आहे, ते आधी समजून घ्या असं मी नक्कीच. नक्कीच. आणि आज 12 जानेवारी साठी आपण हा स्पेशल इंटरव्ह्यू करतो, 424वी जयंती जिजामातांची आहे, तर आज ज्या जर त्या तुम्हाला ऐकत असेल तर त्यांना एखादा मेसेज किंवा काही सांगायचं असेल तर काय सांगाल? मी जिजाबाईंना खूप मनपूर्वक त्रिवार अभिवादन करीन आणि त्यांना सांगेन की त्यांच्यातला एक जरी गुण आमच्यामध्ये येऊ शकला तरी आमच्या घरातही शिवाजी महाराजांसारखी मुलं निर्माण होतील आणि या देशाचं
भवितव्य उज्ज्वल घडवतील. त्यांनी 8 वर्ष म्हणजे 425 वर्ष आता होतील पुढच्या वर्षी, ती 425 वर्ष त्यांनी आम्हाला प्रेरणा दिलेली आहे आणि ती माता होती म्हणूनच आपण सगळे आहोत याविषयी माझ्या मनात बिलकुल शंका नाही. त्यामुळे त्यांना खरोखरच त्रिवार अभिनंदन. आणि खर तर महाराष्ट्रातल्या सगळ्या आयांमध्ये जिजाबाई साहेबांचे गुण घेण्याची कपॅसिटी आहे आणि ते त्यांनी घेतले पाहिजेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे जे आई शिकवते तेच तसंच मूल घडतं. केवळ आई नाही, जे आई वडील शिकवतात तसंच मूल घडतं हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक आई वडिलांनी लक्षात ठेवण्याची, सतत लक्षात ठेवण्याची खूप आवश्यकता आहे. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही इतका छान वेळ दिला.